नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्र हो राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस आज नुकतीच पार पडलेले आहे त्याच्यामधले राज्यघटनेचे जे, जे प्रश्न आहेत त्याचे संभाव्य उत्तर बघण्यासाठी आपण भेटतोय मित्रांनो मी बघितला पेपर खूप पेपर त्या पद्धतीने लेंदी पण पेपर होता बरेचसे प्रश्न हे डिफिकल्टी लेवल गाठणारे होते बरेचसे प्रश्न हे अनपेक्षित पण होते आपल्याला जे राज्यघटनेमध्ये पण आहेत बघा जर राज्यघटनांच्या प्रश्नाकडे एक नजर टाकली तर हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर, तर हा प्रश्न पीएम सीएम वरती होता वरती म्हणजेच हा प्रश्न थेट वरती नव्हता हा प्रश्न राज्य विधिमंडळ राज्य मंत्रिमंडळाची एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट ह्या दो दोन कलमांवरती हा प्रश्न होता हा जर तुम्ही पुढचा प्रश्न बघितला तर नागरिकत्वावरती हा प्रश्न होता बघा नागरिकत्वावरती प्रश्न येणं महाग प्रश्न येणं प्रमाण आयोगाने कमी केलेलं होतं परंतु त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसचा मोदी सरकारचा ए ओके आता कारण या सरकारची आता नऊ वर्ष पूर्ण झालेल्या आहेत नऊ वर्षातल्या ज्या काय हायलाईट घटना मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या होत्या त्याच्यामध्ये सीएए मी प्रथम टाकलं होतं येत्या लक्षामध्ये तुम्ही नीट ते बघून घ्या त्यामुळे नागरिकत्वावरती प्रश्न येणं अपेक्षित होता आपण प्रिडिक्शनही केलं होतं इथे बघा मित्रांनो इथं बघा मी वारंवार त्या ठिकाणी युट्यूबच्या लेक्चर सिरीजला संभाव्य लेक्चर सिरीजला मी या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला होता ओके जसाच तसा हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे इथं बघा राजभाषा चॅप्टरमधून मधून हा प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ओके जिल्हा परिषद अध्यक्षांवर प्रश्न आहे हा थोडा प्रश्न बऱ्याच लोकांना अवघड गेलेला आहे घटनात्मक ह्या अपेक्षित होता तीन प्रश्न आहेत घटनात्मक बिगर घटनात्मक संस्थांवरती हा पण बघा ओके सरळ तीन प्रश्न आहेत बघा हा प्रश्न येणं अपेक्षित होतं कारण आताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्या ठिकाणी काय रे काही पक्षांचा काढून घेतलेला आहे ओके हा बेसिक प्रश्न होता येणंच अपेक्षित होतं ओके हाही प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित होतं घटनादृष्टीमधून आणि भाग दहा दोनशे चौवेचाळीस आणि दोनशे चौवेचाळीस ए त्या अनुषंगाने प्रश्न होता स्वामित्व योजना आहे ओके ही योजना बऱ्याच लोकांनी वरील सर्व ठोकला असेल ओके चला शून्य प्रहर त्या ठिकाणी विचारलेली आहे ओके okay, केंद्र राज्य संबंधावरती या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे ओके okay, त्या ठिकाणी अजून हा प्रश्न हा प्रश्न बघा थोडा ट्रिकी होता ज्याला समजला त्याला समजला नाहीतर विधान म्हणजे दांडी पडण्यासारखा प्रश्न होता आणि हा प्रश्न त्या ठिकाणी कशावर आहे राज्यपालावरती हा प्रश्न विचारलेला होता ओके okay, चलो आता आपण जर आता आपण काय करू वन बाय वन बाय वन बाय या ठिकाणी काय रे सगळ्या प्रश्नांचं काय बघू आपण सविस्तर विश्लेषण घेण्याचा काय करू प्रयत्न करू चला हा पहिला प्रश्न बघा एकाहत्तर पासून सुरू होताय पहिला प्रश्न बघा कलम एकशे चौसष्ट वरती प्रश्न विचारलेला मी वारंवार सांगतोय एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट या दोन कलमांना याच्या अगोदर आयोग हायब्रिड करून प्रश्न विचारत होता आता तुम्हाला एकशे चौसष्ट मधले जे काही सब सबक्लॉज आहेत ओके एकशे चौसष्ट वरले जे सबक्लॉज आहेत तर त्या क्लॉज वरती आयोगाने आपल्याला काय रे प्रश्न विचारलेला आहे ओके त्याच्यामुळे एकशे चौसष्ट मधले हे सबक्लॉज लक्षात ठेवा त्याच्यामधलं बघा मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते हा पहिला सबक्लॉज आहे मंत्रिमंडळ राज्यपाला राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही का रे असते ना ओके त्या ठिकाणी सांगितलंय जे राज्याचं मंत्रिमंडळ आहे ते सामूहिकरित्या विधानसभेला ओके आणि पुढे जाऊन ते वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असते त्याच्यामुळे दोन नंबरचं विधान आहे ना ते आपण इथं चुकीचं देतोय ओके बाकी तीन आणि चार नंबरची विधानं बरोबरच आहेत ओके इतर मंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील हे पण शंभर टक्के बरोबर आहे जो मंत्री कोणत्याही सभागृहाचा सलग सहा महिने ओके सदस्य नसेल तर तो मंत्री राहायला सुद्धा अपात्र ठरतो ओके हे सगळं आहे हे एक तीन आणि चार बरोबर आहे ह्याचं उत्तर दोन असणं अपेक्षित आहे बरोबरच आहे चला पुढे नागरिकत्वावरती प्रश्न आहे नागरिकत्व संपुष्टात येण्याच्या संदर्भामधल्या तरतुदी आहेत बघा जर तुम्ही बघितलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नागरिकत्वाबद्दल पाचमध्ये तरतूद आहे सहामध्ये तरतूद आहे सातमध्ये तरतूद आहे आठमध्ये तरतूद आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतरचे नागरिकत्व आहे त्या संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या कलम अकरामध्ये आहेत त्या ठिकाणी संसदेला अधिकार दिलाय मग संसदेने त्या अधिकाराचा वापर कोण एकोणीशे पंचावन्न ऍक्ट केलाय आणि या ठिकाणी नागरिकत्व प्राप्तीचे पाच मार्ग आणि समाप्तीचे तीन मार्ग नागरिकत्व त्याग करणं सोडून देणं म्हणजे नागरिकत्व त्याग करणं सोडून देणं काढून घेणं ओके okay? अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय केलं रे तरतुदी केल्यात मग ह्या तीनच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला होता कसं नागरिकत्व संपुष्टात येतो तर व्यक्तीने देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर बरोबर आहे जर तुम्ही अन्य देशाचं नागरिकत्व घेताय तर आपलं नागरिकत्व येईल कारण आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व नाही ब्रिटनप्रमाणे आपण एकेरी नागरिकत्वाचा त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे अमेरिके वगैरे सारखं आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व नाही त्याच्यामुळे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे व्यक्तीस नोंदणी तत्वाद्वारे इथं बघा नोंदणी तत्व स्वीकृती तत्व या तत्वाद्वारे नागरिकत्व मिळाल्यापासून पाच वर्षाच्या आत कुठल्याही देशामध्ये जर त्या व्यक्तीला दोन वर्षाचा तुरुंगवास दिला टू इयर दोन वर्ष म्हणजे किती रे बारा अधिक बारा चोवीस महिने जर त्याला दोन वर्षाचा तुरुंगवास होतोय तर त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं काढून घेण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्र सरकारला अधिकार आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो अठरा महिने दिले किती महिने दिले अठरा अठरा नाही किती महिने असतं या ठिकाणी चोवीस महिने असतं ब या ठिकाणी चुकलंय लगेच इलिमिनेशन लावा ब या ठिकाणी आहे ब या ठिकाणी आहे ओके ब या ठिकाणी आहे तुमचं उत्तर अ कड असणं अपेक्षित आहे ओके चला मिळालं उत्तर दोन उत्तर ह्याचं आहे बाकी काय रे हा ड बरोबर आहे क पण बरोबर आहे अ कड याचं उत्तर आहे चला त्र्याहत्तर बघा सोर्सेस वरती या ठिकाणी प्रश्न आहे संविधानाचे सोर्सेस ओके okay? या ठिकाणी बघा मी तुम्हाला बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे बघा मी संभाव्यमध्ये पण घेतला अमेरिका बघा उपराष्ट्रपती पद आपण अमेरिका कुणीच घेतलाय कोण बघा केंद्र सरकारसाठी युनियन संज्ञा कारण आपलं संघरचे मॉडेल हे कॅनडियन मॉडल आहे अमेरिकन मॉडेल नाही ओके okay, दक्षिण आफ्रिका राज्यसभा सदस्याची निवडणुकीची पद्धत आणि आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेच्या विशिष्ट क्षेत्रातील विशेष विशे कामगिरी केल्या किती लोक रे बारा लोकांचं नॉमिनेशन हे सुद्धा कुठे आहे आयर्लंड कोणच आहे मी घेतलंय सगळं ओके okay, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय असणं अपेक्षित रे अ ब ह्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे चला जायचं पुढं बाकी पण सोर्सेस तुम्ही नीट करणं अपेक्षित आहे वारंवार आयोग एक प्रश्न हमकाच विचारतो आता उद्या तुम्ही राज्यसेवा मेन्स कराल तरी सुद्धा एक ते दोन प्रश्न याच्यावरती येणारच नीट करून ठेवा चला चौऱ्याहत्तर बघा संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश विचारलाय बऱ्याच लोकांना असा प्रश्न विचारला की हा संसदीय समिती कॅबिनेट समिती तिथून प्रश्न आलाय का नाही हा प्रश्न राजभाषा या चॅप्टर मधून आलेला आहे कळतंय राजभाषा चॅप्टरमध्ये मध्ये तीनशे त्रेचाळीस ओके आणि तीनशे चौवेचाळीस या दोन कलमांच्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे तीनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये संघ राज्य सरकारची म्हणजे केंद्र सरकारची भाषा दिली देवनागरी लिपीतली हिंदी भाषा दिली आणि तीनशे चौवेचाळीस हिंदी भाषेच्या विकासासाठी आयोग आणि समितीची तरतूद त्या ठिकाणी आहे तीनशे चौवेचाळीस मध्ये ओके मग तीनशे चौवेचाळीस मध्ये या समितीची त्या ठिकाणी स्थापना करण्याची तरतूद आहे तीनशे चौवेचाळीस मग तो आयोग आणि तो समिती आयोग हा आपल्याला हिंदी भाषेचा वापर वाढवायचा आहे आणि इंग्रजी भाषेचा वापर आपल्याला कमी करायचा आहे त्या संदर्भामध्ये आयोग राष्ट्रपतीला अहवाल देणार आहे आयोग हा अहवाल संसदेमध्ये मांडणार आहे आणि त्या अहवालाचं परीक्षण करण्यासाठी ही संसदेमध्ये तीस सदस्यीय समिती आहे कळत आहे त्याच्यामध्ये वीस सदस्य हे लोकसभेचे असणार आहेत आणि दहा सदस्य कुठले असणार आहेत रे राज्यसभेचे असणार आहेत बी जी खेर हा पहिला आयोग आणि गोविंद वल्लभ पंत ही पहिली समिती आहे ओके okay? ते आपण त्या ठिकाणी प्रश्न बघितले युट्यूबला पण आपलं मोफत याचं लेक्चर आहे तुम्ही नीट बघून घ्या ओके okay, बघा संघाच्या म्हणजे युनियनच्या म्हणजे तीनशे त्रेचाळीसच्या अनुषंगाने अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणं हा एकमेव उद्देश आहे बाकी कुठलाच उद्देशाचा उद्देशा नाहीये लक्षात ठेवा आणि याच्याच मग पुरतीसाठी ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री आला एकोणीशे त्रेसष्ट आला ओके चला नवीन घटक राज्याच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणं आणि त्या संदर्भात सूचना करणं चूक धोक्याच्या असलेल्या भाषा ओळखणं चूक त्रिभाषा सूत्र काही संबंध नाही कळतंय मला काय सरकारी आयोग त्रिभाषा सूत्राच्या भाषेचा होता हा आयोग हे नाहीये ओके म्हणजे ह्याचं उत्तर काय रे फक्त अ एक नंबरच पर्याय चला पुढे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या संदर्भात खाली विधाने विचार घ्या इथं विचारायचं इथं जर दिलं नसेल ना तरी तर लगेच यायचं ओके अयोग्य विधान अयोग्य म्हणजे चुकीचं लक्ष ठेवा चला बघूयात आपण जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकशेद पाच बघा तुम्ही नवीन पुस्तकं सगळी काढून बघा त्या ठिकाणी वन थर्ड सदस्यांनी त्या ठिकाणी काय जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करायला पाहिजे ओके वन थर्ड व एकशेद पाच नाही चला पुढे म्हणजे हे चुकीचं या ठिकाणी आपण देतोय जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकर नाईक ना ना सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीपणाने घेतला तर हे विधान शंभर टक्के बरोबरीचं आहे सुधारकर नाईक यांच्या मंत्रिमंडळाच्या काळामध्ये अजून एक महत्वाचा निर्णय झाला पूर्वी शेतकऱ्यांचं पीक विमा कर्ज जे होतं ते दहा टक्केच होतं त्यांनी ते सहा टक्केवरती आणण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला होता अमरावती विद्यापीठ हे त्यांच्याच कार्यकाळामध्ये स्थापन झालेलं आहे त्यामुळे हे विधान बरोबर आहे ओके आता बघा मित्रांनो या ठिकाणी बघा जर आपण ब विधान बरोबर दिलं तर क आणि ड विधान आपोआप चुकीचं ठरतंय बघा बरं जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देणं राज्यमंत्र्याचा दर्जा आहे निर्णय वसंतराव नाईक समिती आहे का नाही तर वसंतदादा पाटील समिती आहे का नाही सुधाकरराव नाईक समिती आहे त्यामुळे एकच विधान बरोबर दिसते ब पण बघा आता क आणि ड शंभर टक्के चुकीचे दिसत आहे म्हणून आपण सध्या तात्पुरता कशासोबत सोबत जातोय क आणि ड सोबत जातोय ओके ठीक आहे तुम्हाला सेकंड आन्सर कीकडे या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल ला। आयोग याचं उत्तर काय देतोय कदाचित हा हॅशटॅग पण करू शकतो पण आपण काय देतो याचं उत्तर चार हे तात्पुरते देतोय कसं ते तुम्हाला आता हे दिसून येईल ओके चला ब वर्ण हे क ड चुकीचे निघत आहेत ओके चला इथं नाईक इथं तो सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील असं त्या ठिकाणी दिलंय तर सुधाकरराव नाईक ह्याचं उत्तर आहे चला जायचं पुढं हे नीट बघून ठेवा थोडं कॉम्प्लिकेशन आहेत अजून याच्यावरती डिटेल्स मी आपल्या क्वालिटी बाय समाधान कोकाटे क्वालिटी बाय समाधान कोकाटे या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी याच्यावरती डिटेल्स माहिती टाकतो सध्या तात्पुरतं याचं एवढं विश्लेषण बघून घ्या चला पुढे बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत ते लक्षात ठेवा बघा घटनात्मक संस्था आणि बिगर घटनात्मक संस्था जेव्हा तुम्ही असं दोन कॅटेगराईज करता तेव्हा घटनात्मक संस्था म्हणजे काय रे त्याचा घटनेत उल्लेख असतो आणि बिगर घटनात्मक संस्था म्हणजे काय त्याचा घटनेत उल्लेख नसतो बिगर घटनात्मक संस्था ह्या दोन मार्गाने फॉर्म होतात एक कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ त्याची स्थापना करतं कार्यकारी कृतीनं आणि दुसरं संसद त्या संदर्भात कायदा करते ओके संसदेनं कायदा केलेला असतात त्याला आपण म्हणतो वैधानिक आणि याला आपण म्हणतो कार्यकारी संस्था बघा नीती आयोग जे आहे तो दोन हजार पंधराला ओके एनडीए सरकारनं त्या ठिकाणी ती स्थापन केली होती म्हणून ती कार्यकारी संस्था आहे म्हणजे ती आपोआपच बिगर घटनात्मक संस्था ठरते ओके आणि त्या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोग हा सुद्धा माहिती अधिकार कायदा स्थापन झाल्यानंतर हा स्थापन झाला होता म्हणून ही सुद्धा संस्था कशी आहे रे वैधानिक संस्था आहे म्हणून त्या ठिकाणी बिगर घटनात्मक संस्था विचारलेल्या आहेत एक आणि चार तुमचं उत्तर पाहिजे एक आणि चार या ठिकाणी आहेत मधल्या ज्या दोन संस्था आहेत त्या घटनात्मक आहेत बघा बघा राज्य वित्त आयोग आहे हा त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या म्हणजे दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे त्रेचाळीस वायनुसार तोही घटनात्मक आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा पूर्व वैधानिक होता एकोणीशे त्र्याण्णवचा त्या संदर्भात कायदा आहे नंतर एकशे दोनवी दुरुस्ती झाली आणि त्याला घटनात्मक दर्जा दिला आहे हे आपण त्या ठिकाणी लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची जी काही कार्य आहेत त्याच्यावरती दोन हजार एकोणीस नंतर जी जी बदललेली त्याची कार्य आहेत त्याच्यावरती त्या ठिकाणी कार्य प्रश्न आलेला का आहे चला पुढे याचं उत्तर सापडलं याचं उत्तर चार आहे चला पुढे लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा दोन हजार सोळा त्यावरती प्रश्न आलेला आहे हा मूळ ऍक्ट जो आहे मूळ ऍक्ट दोन हजार तेराचा आहे लक्षात ज्याच्यामध्ये सुधारणा ही दोन हजार सोळाला झालेली आहे ओके बघा त्याच्यामध्ये सुधारणेमध्ये बघा त्यातलं पहिलं विधान बघा त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम दोन हजार तेरा ओके यात सुधारणा केली ओके हा अधिनियम कधी लागू झाला होता सोळा जानेवारी दोन हजार चौदाला बरोबर आहे हे पण विधान बरोबर आहे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेच्या आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संदर्भात असलेल्या दोन हजार तेराच्या कायद्यातील कलम चौरेचाळीस मध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे दुरुस्ती केलेली आहे हे, हे विधान शंभर टक्के बरोबर आहे सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना एका वर्षाच्या आत करावी असं बंधनकार करण्यात आलं मित्रांनो हे मूळ दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये दे होतं ही दोन हजार सोळाची सुधारणा नाही म्हणून या ठिकाणी क चुकलेलं आहे क्लिअर मग क कुठे बघा क इत आहे किता आहे क इथं आहे तुमचं उत्तर ॲटोमॅटिक कुठं जातं रे दोन मध्ये जाते अ ब आणि ड बघा दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचं आणि दायित्वाचं तपशील तीस दिवसात सादर करण्याच्या कालावधीची या ठिकाणी तरतूद हटवण्यात आलेली आहे ओके हे बरोबर आहे ठीक आहे उत्तर काय मिळेल तुमचं दोन मिळून जाईल चला सेव्हन्टी एट बघा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाबद्दल मी आत्ताच तुम्हाला बघितलं की दोन हजार एकोणीस त्याची घटनात्मक दर्जा प्राप्त झाल्यानंतर जी बदललेली कार्य आहेत त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बघा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या वर्गाचा वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची चौकशी करणं शंभर टक्के बरोबर आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणं आणि त्या ठिकाणी काय रे सल्ला देणं हे बरोबर आहे सामाजिक आणि शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण कल्याण विकास आणि प्रगती या संदर्भामध्ये कार्य पार पाडणं राष्ट्रपती सांगेल ती ते त्यांना कार्य पार पाडावे लागतात हे शंभर टक्के बरोबर आहे उत्तर मित्रांनो ह्याचं चार असणं अपेक्षित आहे ओके चला जायचं पुढं बघा चुकीची जोडी विचारली राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीमध्ये बघा इथं बघा सीपीआयएम जो आहे त्याला आपण म्हणतो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा एकोणीसशे चौसष्टचा आहे बरोबर आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआय जो आहे ना हा आय थिंक पंचवीस का सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीसचा आहे ओके त्या संदर्भामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे कधीचा तो पक्ष आहे तर त्या पक्षाची जर तुम्ही डेट बघितली तर ती डेट हा सव्वीस डिसेंबर बरोबर आहे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीसची त्याची डेट आहे थ्री डेट लक्षात ठेवा चुकीची जोडी शोधायला सांगितली चुकीची जोडी ही दोन नंबरची आहे बाकी बसप्पा असेल चौऱ्याऐंशी तृणमूल काँग्रेस असेल अठ्ठ्याण्णव त्या जोड्या बरोबर आहे चला इथं बघा योग्य जोडी बेसिक प्रश्न आहे मित्रांनो बघा हा भाग एक मध्ये काय आहे आपलं संघवताचे राज्यक्षेत्र आहे भाग तीन मध्ये काय आपलं मूलभूत हक्क आहेत भाग नऊ मध्ये काय आहेत पंचायतराच्या संदर्भामध्ये आहे भाग दोन काय आहे नागरिकत्व आहे म्हणजे एक ला चार एकला चार या ठिकाणी आहे ब ला बघा इथं ब ला बघा तीन ब ला एक ओके okay? चार नंबरचा पर्याय तुमचं उत्तर भेटून गेलेलं आहे बेसिक प्रश्न होता हा जर प्रश्न तुमचा चुकला असेल तर बरंच काम करणं अपेक्षित आहे बघा पाचव्या अनुसूचितच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे भाग दहा दोनशे चौवेचाळीस टू दोनशे चौवेचाळीस कॅपिटल ए या संदर्भामध्ये अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्युल्ड एरियाज आणि त्या ठिकाणी ट्रायबल एरियाज ओके शेड्युल्ड एरियाच्या संदर्भामध्ये अनुसूचित पाच काम करते आणि ट्रायबल एरियाच्या संदर्भामध्ये अनुसूचित चार काम करते त्याच्यामध्ये चार क्षेत्र आहेत ओके ए टी एम स्क्वेअर आपण होतो आसाम त्रिपुरा मेघालय मिझोराम ही चार राज्य त्या ठिकाणी आहेत इथं पाच राज्यामधले जे काय आहेत दहा सॉरी पाचव्या अनुसूचीमध्ये दहा राज्यातल्या शेड्युल्ड एरियाचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे या संदर्भामध्ये बघा पाचव्या अनुसूचीने तिघांना अधिकार दिले आहेत मित्रांनो राष्ट्रपतीला अधिकार दिलाय राज्यपालाला अधिकार दिलाय आणि त्या ठिकाणी संसदेला सुद्धा अधिकार दिलेला आहे राष्ट्रपतीला काय अधिकार दिलाय की पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने एखादं जे काही शेड्युल्ड आहेत तो घोषित करण्याचा अधिकार ते क्षेत्र ठरवण्याचे अधिकार ते क्षेत्र वाढवण्याचे अधिकार ते क्षेत्र कमी करण्याचा अधिकार हे सगळे अधिकार राष्ट्रपतींना आहेत राज्यपालांना काय अधिकार आहेत की पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने त्या राज्यामध्ये जर काही शेड्युल्ड एरियाज असतील तर त्या ठिकाणी संसदेचा राज्य विधिमंडळाचा कायदा लागू होईल किंवा तो लागू होणार नाही किंवा काही बदल करून लागू होईल हे ठरवण्याचे अधिकार राज्यपालांना दिलेत आणि संसदेला अधिकार दिलाय पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने अमेंडमेंट करण्याचा अधिकार त्या ठिकाणी संसदेला आहे आणि संसद असा बदल साध्या बहुमताने म्हणजेच सामान्य कायद्याने करते कळत आहे सामान्य कायदा करून असा बदल संसद करते उत्तर चार असणं अपेक्षित आहे बऱ्याच लोकांना वाटेल राज्यपाल राष्ट्रपती तर त्या ठिकाणी काय रे राज्यपाल आणि राष्ट्रपतीचा रोल सुद्धा आहे पण तो अशा पद्धतीचा आहे चार उत्तर देणं अपेक्षित आहे आयवाने चला पुढे स्वामित्व योजना बघा पंचायत राज पंचायत दिनी राष्ट्रीय पंचायत राज चोवीस एप्रिल आय थिंक वीस एकवीसला ही योजना सुरू झालेली आहे ग्रामीण भागामध्ये बघा भागा, ही योजना का सुरू केलेली आहे बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये शेती तुमच्या नावावरती असते पण राहतं घर त्याचं डिजिटलायझेशन करणं त्याचा अभिलेख तयार करणं ओके त्याचे हे करणं तर त्या संदर्भामध्ये ही योजना होती ह्या योजनेचं भेद वाक्यच होतं बघा मित्रांनो भूमी रेकॉर्ड का डिजिटलीकरण ओके आणि ग्रामीण क्षेत्र का सशक्तीकरण म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे तुमच्या घराचं जे का अभिलेख आहेत तर ती डिजिटल करना, ते डिजिटल करणं ओके आणि ते जर एकदा डिजिटल झालं तर तुम्ही त्याच्यावरती लोन वगैरे घेऊ शकता वगैरे बरेच त्याच्यामध्ये सुविधा आहेत तर त्या अनुषंगाने ही प्रश्न आहे बघा ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता निश्चित करणं बरोबर आहे तुम्ही राहत्या घराच्या डिजिटलाइज झालेल्या डॉक्युमेंट्सवरती सुद्धा कर्ज या ठिकाणी घेऊ शकता त्या अनुषंगाची ही योजना आहे शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीचा अचूक नोंदी तयार करणं शहरी नाही बघा मित्रांनो तिच्या नावातच आहे ग्रामीण भागाला सशक्त करायचं आहे ओके बघा मालमत्तेशी संबंधित वाद कमी करण्याचा ऑब्विसली जर तुमची जमीन तुमची मालमत्ता जर डिसाइड झाली डिजिटलाइज झाली तर या ठिकाणी मालमत्तेवरून होणारे वाद सुद्धा कमी होणार आहेत मालमत्ता कर निश्चित करणं ऑब्व्हियसली तुमच्या नावावरची जर मालमत्ता एकदा फिक्स झाली तर सरकारला कर आकाराला त्या ठिकाणी काय रे निश्चित होणार आहे ओके चला ह्याच्यामुळे ह्याचं ब विधान चुकीचं आहे अ क आणि ड कुठे आहेत बघा अ क आणि ड इथं आहेत तीन नंबरचा पर्याय त्याचं विधान असेल ओके ज्यांनी चार नंबर ठोकला असेल त्यांनी या ठिकाणी लक्ष देणं अपेक्षित आहे चला पुढे लोकसभेच्या शून्य प्रहर वरती प्रश्न विचारलेला आहे शून्य प्रहर कसं होतं सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता संसद सुरू होते अकरा ते बारा प्रश्नोत्तराचा तास असतो बारा ते एक शून्य प्रहर असते एक ते दोन जेवणाची सुट्टी असते आणि दोन ते मग थोडं पाच पर्यंत राज्यसभा चालते सहापर्यंत लोकसभा चालते म्हणजेच काय प्रश्नोत्तरचा तास आणि दैनंदिन कामकाज यांच्यातला काळ म्हणजे शून्य प्रहर जो मूळ घटनेमध्ये नव्हता मूळ कामकाजामध्ये नव्हता तो एकोणीसशे बासष्टला ला तयार झालेला आहे त्याचा कामकाज नियमावलीमध्ये उले उल्लेख नाही संसद सदस्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ओके प्रश्न विचारण्याचं या ठिकाणी काय रे अनौपचारिक माध्यम मा आहे परंतु लक्षात ठेवा पूर्वी सूचना द्यायची गरज नव्हती प त्याच्यामुळं काय रे खूप जास्त सूचना यायच्या प्रत्येक सदस्याला हार्डली तीन मिनिटाचा वेळ मिळतो या ठिकाणी म्हणून या ठिकाणी काय सांगितलं रे ज्याला शून्य प्रहरमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यानं सकाळी दहा वाजल्याच्या पूर्वी दहा वाजण्याच्या पूर्वी सकाळी अकराला संसद सुरू होणार आहे तर सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी संसदीय महासचिवांकडे कुणाकडे संसदीय महासचिवांकडे आपलं नाव नोंदवा द्या ओके okay, तुम्हाला पार्टिसिपेट होता येईल हा बेसिक मुद्दा आहे तीन मिनिटाचा वेळ मिळा दिला जातो साधारणतः पंचवीस okay, ते पस्तीस मुद्दे या ठिकाणी विचारात घेतले जातात ओके सविस्तर आपण त्या ठिकाणी पुढे बघूयातच बघा प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा लगेच सुरू होतोय म्हणून हे बरोबर आहे शून्य प्रह दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी आठ ते साडे नऊ नाही दहा वाजण्याच्या पूर्वी ओके सभापतीला नाही तर संसदीय महासचिवांकडे सूचना देत आहेत ब चुकलेला है। है आहे ब कुठं आहे बघा ब या ठिकाणी आहे ब या ठिकाणी आहे ब या ठिकाणी आहे उत्तर तुमचं अ आणि ड आहे क पण चुकलेलं आहे बघा ओके क काय दिले तीस मुद्दे पंचवीस ते पस्तीस मुद्दे या ठिकाणी साधारणतः घेतले जातात ओके त्यामुळे बघा अ आणि ड फक्त बरोबर असणं अपेक्षित आहे उत्तर चार बघा चला जायचं आहे पुढे चला केंद्र व राज्य यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाच्या दरम्यान हे दिलेलं आहे बघा शेतजमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचं हस्तांतरण हा समोर सूचित आहेत का तर हो आहे शेती जे जमिनी सोडून इतर प्रकारच्या संपवते कर हा विषय संघसूचित आहे का तर आहे वागणूक कर हा विषय समर्थ सूचीमध्ये आहे का सॉरी वागणूक नाही करमणूक कर हा समर्थ सूचित आहेत का रे नाही हा कुठे रे राज्य सूचीमध्ये आहे मी तिन्ही सूचना फास्ट ट्रॅक बॅच मध्ये पण दाखवल्या होत्या स्क्रीनला लावून आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा ते मोफत आहे पॉलिटी बाय समाधान कोकटे क को चुकलेला आहे बघा क या ठिकाणी आहे क या ठिकाणी आहे को या ठिकाणी आहे उत्तर तुमचं अ ब आणि ड बघा पी ने इलेमिनेशन मेथड इलेमिनेट करून टाकली पण राज्यसेवेला इलेमिनेट मेथड लागते त्यामुळे हे सुद्धा तुमच्याकडे असणार असे ट्रिक्स असणार तुमच्याकडे गरजेचं आहे अ ब आणि ड अ ब आणि ड चला पंच्याऐंशी नंबरचा बघा घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा कुठला समावेश करण्यात आला म्हणजे मूळ घटनेमध्ये म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या तरतुदी या ठिकाणी विचारलेल्या आहेत ओके okay, मूळ घटनेमध्ये घटना परिषदेमध्ये चर्चा होऊन कुठल्या तर तुझी समाविष्ट झाल्या आता तुम्हाला हे माहीत आहे एकावन्न एक ए मध्ये काय दिलेत रे मूलभूत कर्तव्य दिलेत आणि मूलभूत कर्तव्य कधी कर आली भारतीय राज्य घटनेमध्ये बेचाळीस एकोणीशे शहात्तर ना आली समिती कुठल्या आहे त्या ठिकाणी स्वर्णसिंग समिती आहे भाग चार ए ला जोडलेला आहे ओके भाग चार ए मध्ये एक्कावन ए ज्याच्यामध्ये दहा कर्तव्य टाकलेत नंतर एटी सिक्स अमेंडमेंट झाली दोन हजार दोन ला आणि अकरावं कर्तव्य त्या ठिकाणी काय रे टाकलेलं होतं दोन हजार दोनला ला कळत आहे का रे हे सगळं तुम्हाला लक्षात येणं अपेक्षित होतं त्यामुळं तुमचं उत्तर इथं इथं तुम्ही थांबायला पाहिजे होता कारण तीनशे अडुसष्ट तीनशे बावन्न एकशे तेवीस हे काय रे घटना परिषदेमध्ये चर्चा होऊन समाविष्ट केलेत परंतु हे एक्कावन्न हे नंतर समाविष्ट केलंय म्हणून तुमचं उत्तर काय असणं अपेक्षित आहे एक क्लिअर आहे चला जायचं पुढं इथं बघा खालील विधाने इथं बघा शेवटचा आहे बघा हा करंटचा बेस प्रश्न होता बघा रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल नियुक्त झालेले आहेत ओके कितीवे आहेत रे तेवीसवे राज्यपाल आहेत बघा यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते आता बघा <coughs> या ठिकाणी आयोग कसा प्रश्न घेतोय बघा बघा आता जर तुम्ही बघितलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये त्रिपुरामध्ये होते ओके त्यानंतर जर तुम्ही बघितला दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीसाठी त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून बदली झाली ओके आणि त्यानंतर ते दोन हजार तेवीस पासून जर तुम्ही बघितलं तर ते दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्राचे ते तेवीसवे राज्यपाल म्हणून त्यांनी काय घेतलेले शपथ घेतलेली आहे ओके हे लक्षात ठेवा मग आता इथं बघा यापूर्वी यापूर्वी म्हणजे कधी कळतं का यापूर्वी ते त्रिपुराचे राज्यपाल होते म्हणजे यापूर्वी म्हणजे कधी महाराष्ट्रामध्ये अपॉइंट होण्याच्या पूर्वी काय यापूर्वी कळत कसं या ठिकाणी प्रश्न घ्यायचा मग महाराष्ट्रात अपॉइंट होण्याच्या पूर्वी जर ते बघितलं तर ते झारखंडमध्ये हो होते आणि त्याच्या अगोदर ते कुठे उदरे त्रिपुरामध्ये होते म्हणजे त्रिपुरा झारखंड आणि महाराष्ट्र मग महाराष्ट्राच्या अगोदर झारखंड आणि त्याच्या अगोदर ते त्रिपुरा कळत आहे त्यामुळे यापूर्वी या प्रश्नामधून आयोग कसं लॉजिक मेंटेन करत आहे ते तुम्हाला बघणं अपेक्षित आहे जर आयोगाने हा सरळ सरळ महाराष्ट्र हो ओके होते यापूर्वी त्रिपुराचे राज्यपाल जर जनरल आयोगाने वाक्य कन्सिडर केलं तर हे वाक्य आयोग बरोबर देईल पण जर या ठिकाणी असं जर लॉजिक आयोगाच्या डोक्यात असेल पेपर सेटरच्या डोक्यात असेल तर हे विधान आयोग चुकीचं तु सुद्धा देऊ शकतो कळतंय चला ते मूळचे छत्तीसगड आहे ओके okay, छत्तीसगडच्या आहेत ते बरोबर आहे त्यामुळे काय रे आपण देताना सध्या ते फ्लोमध्ये विचारलं जाईल असं यापूर्वी ओके okay, असं म्हणून आपण सध्या ते बी विधान बरोबर देऊया पण तुम्हाला ते की वरती लक्ष ठेवा ओके okay, तुम्हाला कुठे लक्ष ठेवायचं आहे इथं ओके okay, सत्ताऐंशी आयोग जर बी आयोगाने बरोबर दिला तर उत्तर चार येईल बी आयोगाने चुकवला तर उत्तर तीन कळत आहे तीन कधी तर बी चुकला तर ओके okay, आणि चार कधी जर आयोगाने बी बरोबर दिला तर ओके okay, करंटचा प्रश्न आहे आयोग असं उत्तर दे सरळ आपण कुणासोबत जाऊ चारसोबत जाऊ ठीक आहे ते जनरल आयो कन्सिडर करल असं पण त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष देणं अपेक्षित आहे तो पंचायत राज विधा ह्याचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा एक प्रश्न आणि हे एक प्रश्न ह्या दोन प्रश्नांवरती तुम्हाला लक्ष ठेवणं अपेक्षित आहे ओके चला एकवीस मिनिटांमध्ये हा व्हिडिओ आपण केलेला आहे अजून डिटेल्स मध्ये याच्यामध्ये बरंच बोलण्यासारखं आहे अजून डिटेल्स मध्ये आपण काय करू पुढं आपण याच्यामध्ये बोलूयात बघा हे प्रश्न कसे घेतलेले होते हा राज्यपालावरचा प्रश्न होता हा बघा हा बेसिक प्रश्न होता हा प्रश्न पण तुम्हाला लक्ष देण्यापेक्षित आहे हा शून्य प्रहर बघा ओके स्वाभिमा स्वामित्व योजना पाचवी अनुसूची सहावी अनुसूची या अनुषंगाने पण हे बघा ओके त्यानंतर हे पण तुम्हाला बघणं अपेक्षित आहेच आहे बेसिक आहे राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीमध्ये बघा हे पण सोपा प्रश्न होता मागासवर्ग आयोगाच्या बाबतीत पण तुम्ही बघा लोकपाल लोकायतेच्या बाबतीमध्ये हा दोन हजार सो अजून एक सुधारणा आहे बघा लोकपाल निवड समितीमध्ये काय सांगितली होती निवड समितीमध्ये कोण असते बघा पीएम असतात लोकसभेचे सभापती आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता हा पण असतो आणि त्या ठिकाणी सरन्यायाधीश पण असतात ओके आणि एक निष्णात कायदे पंडित पण असतो पण बघा या ठिकाणी दोन हजार सोळाला दुरुस्ती करण्यात आली जर लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकसभेमध्ये जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्याच्या नेत्याला या ठिकाणी काय रे निवड समितीमध्ये स्थान दिलं जावं ही पण सुधारणा दोन हजार सोळाचीच आहेत बघा लक्ष द्या ओके या ठिकाणी याचं उत्तर दोन अपेक्षित आहे चला पुढे बघा ह्याचं चा उत्तर चार आपण दिलेलं आहे ओके याचं उत्तर आपण क आणि ड देतोय पण हे तुम्हाला मी सेकंड की वरती चेक करायला सांगितलं होतं ओके हे पण बघा ह्याचं उत्तर केवळ अ आपण देतोय ओके okay? ह्याचं उत्तर बघा आपण अ ब कड सर्वच बरोबर देतोय बहात्तरचं बघा आपण इथं काय देतो उत्तर आपण दो दे दे दो 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 दे okay? दोन देतो अ कड कारण हा ब आपण या ठिकाणी एमिनिट केलेला आहे एकाहत्तरच्या बाबतीमध्ये पण बघा आपण ह्याचं उत्तर किती देतो दोन देतोय जनरली बघा फायनल आन्सर की एकदा आपण करून घेऊयात ओके एकाहत्तरचं काय रे दोन बहात्तरचं काय रे दोन त्र्याहत्तरचं चा काय रे चार चौऱ्याहत्तरचं काय रे एक पंच्याहत्तरचं काय रे क आणि ड ओके चला च काय रे चार च काय रे इथं बघा अ आणि ड अ ब आणि ड देतोय आपण दोन उत्तर अष्ट्याहत्तरचं काय चार देतोय एकोणऐंशी च काय दोन देतोय ऐंशीचं बघा चार देतोय एक्क्याऐंशी च बघा चार देतोय ब्याऐंशी च बघा आपण काय उत्तर देतोय अ क आणि ड ओके चला ब इलिमिनेट करतोय त्र्याऐंशीला बघा आपण काय देतोय झिरोवरच्या बाबतीमध्ये बघा अ आणि ड देतोय ब क या ठिकाणी चुकवलेत चौऱ्याऐंशीला बघा आपण काय देतोय अ ब आणि ड क इलिमिनेट केलाय पंच्याऐंशीच्या बाबतीमध्ये फक्त आणि ह्याच्यावरती लक्ष द्या ओके चलो थँक्यू भेटूयात पुन्हा आपल्या नव्या व्हिडिओजमध्ये एक लवकरच आपली एक अभ्यास नीती नावाची सिरीज चालू होते है। ओके तुम्ही जर आपण बघितलं आपल्या युट्यूब चॅनेलला तर मी सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनेलला बघितलं तर एक आ, मी त्या ठिकाणी एक मेंटरशिप सिरीज सुरू केलेली आहे परंतु ती मेंटरशिप सिरीज व्यापक पातळीवरती देण्यासाठी एक अभ्यास नीती नावाची एक लवकरच सिरीज आपल्या युट्यूब चॅनेलला सुरू होते त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनेलला तुम्ही कनेक्ट राहा ओके चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये चलो बाय बाय सर्वांना व्यवस्थित पद्धतीने ॲनालिसिस करा कुठे काय असेल तर मला तुम्ही मॅसेज केला तरी चालू शकतो चलो भेटूयात पुन्हा बाय बाय